पावसाला सुरू आणि मस्त की झणझणीत किंवा आपल्या तोंडाची चव नसेल ना, तर मग अशा वेळी काय करायचं, मस्त की भडंग करूया. त्यासाठी बघा लाया मस्त निवडून वगैरे घेतल्यात, भाजून घ्यायच्या आहेत, थोड्याशा असा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, आणि इथे बघा मस्त अख्खा लसूण मस्त चेचून घेतलेला आहे, कडीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली, आता बघा लाया भाजून घेतलेल्या आहेत, तेलामध्ये मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, डाळ्या भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही खोबरंही भाजू शकता, मी नाही भाजलेले आहे, तुम्ही बडीशोप धणे टाकू शकता आवडत असेल तर. आता मी मस्त की भाजून घेतलेले आहे आणि छानपैकी बघा तळून घेतलेले बघा, आता इथे बघा तळून घेतलेलं तेलामध्ये, आणि तर अख्खा लसूण टाकायचा चेचले चेचून घ्यायचं आहे, म्हणजे अख्खा साळसकट टाकायचं. आता इथे मस्त चरचरी तशी कडीपत्त्याची मिरचीची आणि मस्त हळद मसाला टाकून घ्यायचं आहे, तिखट तुम्हाला काय आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता. आता इथे मी लाल तिखट टाकून घेतलं आणि छान मी मस्त तेलामध्ये मस्त फोडणे करून घेतले. आता हेच टाकायचं त्या लहायांवर आणि मस्त की लहाय त्या भांड्यामध्ये घेऊन मस्त अशी परतवून घ्यायचे आहेत. छानपैकी कुरकुरी असं मस्त भडंग तयार झालेला खूप सुंदर. आता ह्याच्यामध्ये टाकायची गाठी शेव आणि बारीक शेव, नायलॉन शेव टाकली तरी चालते. आता मस्त की झालेलं आहे भडंग, खाऊन घ्या. मस्त आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबायला विसरू नका. अशा तऱ्हेने भडंग तयार झाले, मग ह्या खायला छानपैकी पावसाळ्यात नक्कीच तोंडाची चव वाढेल असा भडंग तयार झालेला आहे.